तर तो डायबिटीसचा आयुर्वेदिक कन्सेप्ट असाच आहे किंवा तो काही रोग कायमचा नाही. 3 आठवड्यात जगातला कोणताही डायबिटीस नाहीसा होतो हे समजलं पाहिजे. जन्मभर तो रोग डोक्यावर घेऊन जगणं काही सोपं काम नाही आणि जरा बुद्धिमान माणसाचं कामच नाही ना की जन्मभर गोळ्या घ्यायच्या आणि तो रोग अंगावर घेऊन वागवायचं आणि त्याच्यापासून सतत भीती की याचा हा त्रास होईल का तो त्रास होईल का नाही का. किती लोकांना ते गँग्रीन झालं, किती लोकांना हायपोग्लायसेमिया, केवढा केवढा त्रास झाला, बोटं कापावी लागली, इतकं सगळं झालं. हे का झालं तर लक्ष न दिल्यामुळे झालं. सारखं सुरूच डायबिटीस गोळी झाली आणि रक्त मोजायचं 300 झालं का 400 झालं, अरे असं काही मोजायची गोष्ट आहे जी. तुम्हाला फिलिंग झालं पाहिजे आतमध्ये की आता मला काही नाही, इतकं स्वच्छ आहे, प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यादी. दुसरा क्रायटेरिया कशाला पाहिजे झाला, समदोष समागनिष्ठ समाधा तुम्हाला क्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यादी असं आहे. ते स्वस्थाचा क्रायटेरिया लावा तुम्ही आणि मग नंतर पाहा ते मशीनने काय होणार. मशीनने 300च्या ऐवजी 400 दाखवेल, 400च्या ऐवजी 150 दाखवेल, पण मग लगेच ते ॲडजस्ट करून तेवढं कमी झालं की झालं काम. हे दोष आतमध्ये साठलेले आहेत, ते कोणी बाहेर काढायचे हा जो प्रश्न आहे ना, तो दोष शोधण्याशिवाय पर्याय नाही. शोधनम शमनम चेती समासात औषधम द्विधा असं पाहिजे. हे उघडून द्या, पूर्ण उघडून दे, जे उघडून पूर्ण अगदी अस. हे इथलं बाकडं कुठे गेलं, मग ते आता यांना लागेल ना, एवढं झालं का सगळ्या कामात, आणखी कोणी येणार. एक आणून ठेवून दे, कोणी आलं तर दुसरा बाहेरचा येऊन बसेल, म्हणून कोणी वेळेवर येते त्यांना बसवायचं नाही काय. हां, तर आजचा विषय आपण स्त्रीरोगाचा एवढ्यासाठी घ्यायचं ठरवलं की अनेक अडचणी सुरुवातीपासून म्हणजे अर्थव काळापासून ते प्रसूती काळापर्यंत अनेक अडचणी येतात, इतरही वेळा अनेक रोग असतात. तर पहिली गोष्ट अशी की रसादेव स्त्रिया रक्तम रजसंज्ञम प्रवर्तत असं म्हटलं. रक्त जे अर्थव जे येतं ते रसापासून येतं. रस रसाचं स्थान आमाशय आहे, आमाशयाला शोधन वमन आहे. पुष्कळ मुलींना किंवा तर पाळीच्या वेळेस पोट दुखणं हा त्रास असतो, त्याला कष्टार्थव असं म्हणतात. कष्टार्थव म्हणजे घट्ट रक्त लहान पॅसेजमधून जाऊ शकत नाही, अडतं आणि म्हणून त्रास, पोट दुखतं. आता त्या ठिकाणी काय करायचं, तर तो वातस्थानामधला व्याधी आहे ही पहिल्यांदा लक्षात घेऊन मात्रा बसती, त्याच्यानंतर आमाशयाकडे लक्ष द्यायचं वमन, आणि फार इमर्जन्सीला फार पोट दुखतं आहे आत्ता तर ताबडतोब आपल्याला तूप देता येतं 25 ते 50 ग्रॅमपर्यंत पटकन, आणि त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटात पोट दुखणं थांबतं. हा पहिला भाग आहे की नाही, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अशी पंचायत व्हायला नको किंवा हा अपान स्थानातला व्याधी आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि अपान स्थानातला व्याधी आहे तर अपान नीट केल्याशिवाय तो ठीक होणार नाही. अपानाच्या गतीला अडथळा आला, यानावृत्त झाला तो, म्हणून त्रास झाला. अपानाचं अनुलंबन करायचं म्हणजे बस्ती पाहिजे, मात्रा बस्ती. आता प्रत्येकाला घरी किंवा इतर ठिकाणी मात्रावस्ती घेणं शक्य नाही, मग त्यांनी काय करायचं, मोठा चमचाभर तूप घ्यायचं, ओढून गरम पाणी प्यायचं, बस. याच्या पलीकडे दुसरं काही करायची गरज पडत नाही. घेतल्याबरोबर 15 ते 20 मिनटात पेन्स थांबतात आणि मग ते परत रिपीट होत नाही. ॲस्पिरिन वगैरे घेऊन लोक थांबवतात, पण ते परत 1-2 वेळा रिपीट करावं लागतं आणि ॲस्पिरिनचे दुष्परिणामही होतातच. परत लगेच दुष्परिणाम होणार नाही असं धरून दिलं जातं, पण त्याचा हळूहळू हळूहळू ती स्टेज टाळली जाते, दोष तसेच राहतात आणि पुढच्या वेळा परत त्रास होतो, असं सुरूच राहतं मग. पण एकदा तूप दिलं की मग मात्र परत त्रास होत नाही असं लक्षात ठेवा. जी अपान
अपान काली म्हणजे जेवायच्या अगोदर 25 ते 50 ग्रॅम आवश्यकतेप्रमाणे किंवा अग्नीप्रमाणे शरीराप्रमाणे तूप. स्नेहपान वातस्य उपक्रम, वातबाजी आहे ना तो, वातस्य उपक्रम स्नेह स्वेद संशोधन मृत्यू, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ही कष्टार्थवाची स्थिती तर अशीच आहे, अल्पार्थव असतं काही वेळा येतच नाही, कमी येतं, अलीकडे वजन मात्र वाढत जातं. त्यावेळेला रसादेव श्रेया रक्तम रजस संज्ञा प्रवर्तते. अल्पार्थव हे रसाच्या क्षीणतेमुळे असतं, रसाच्या क्षीणता आमाशयामुळे असते, आणि आमाशयाला वमन दिलं की रस धातू वृद्धी होते आणि मग नंतर अर्थव येतात. असं साधं गणित आहे, त्याच्यात काही कठीण नाही. ही एक गोष्ट. आणखी दुसरं एक त्याला कारण असं की वेळी अवेळी जेवण आणि विशेषतः बटाटे वडे आमू जमू डाळीचे पदार्थ तळलेले पदार्थ हिरवी मिरची लोणचं बटाटे हे जास्त आवडणं आहे, त्याच्यातला त्रास असतो अल्पार्थवाला. त्याच्याने वजन वाढत जातं, दोषमध्येच राहतात आणि श्रोतोरोध नाहीसा होत नाही, मग अडचण येते. मग त्याला पहिल्यांदा हे आणि मग नंतर नेहमीच औषधांमध्ये हे रजप्रवर्तिनीवटी अशोकारिष्ट आरोग्यवर्धिनी देवदारव्यारिष्ट हे दिलं की ते बरोबर जमतात. म्हणजे अल्पार्थव कमी होतं, अर्थव बरोबर यायला लागतं, आणि मग त्या अर्थव बाहेर गेल्यामुळे ते दोष बाहेर जातात. त्या दोषांमुळे जी शरीरात त्रास झालेला असतो, लक्षणं असतात, ती लक्षणं मग कमी होतात या औषधांनी. पण द्यायला तर तसंच पाहिजे, पण वमन दिल्यानंतर त्याचा उपयोग होतो. नुसतं जर तुम्ही हे लक्षात घेतलं की बरं नुसतं औषधं घेऊन चालेल तर दोष कमी जातात बाहेर, आणि कमी दोष बाहेर गेल्यापुढे परत की पुढच्या वेळा त्रास झाला की आपण म्हणतो की एवढं केलं आणि काही उपयोग झाला नाही, असं नको. आणि आपल्याला लक्ष ठेवता येतं की बा आपण घेतलेलं स्नेहन बरोबर होतं की नाही, त्याच्यात स्वेदन होतं की नाही, त्याच्यात लक्षणं कमी का झाली नाहीत, त्याच्यात काही त्रुटी राहिली का, वमन चांगलं झालं आणि का, विरेचन एखाद वेळा द्यावं लागतं वमन नाही लागत, मग विरेचन देताना काही जुलाब कमी झाले का, दोष कमी बाहेर गेले का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्फर्म करून घेता येतं स्वतःला. दुसऱ्याकडून तपासायची गरज नाही, सोनोग्राफी प्रत्येक वेळा नॉट नेसेसरी. तर ही एक गोष्ट अल्पार्थवाला लक्षात ठेवायला पाहिजे. आता अल्पार्थव झालं, कष्टार्थव झालं, विषमार्थव म्हणूनच परत एक प्रकार आहे. कधीकधी लवकर येते पाळी, कधीकधी उशिरा येते, खूप कमी जाते, खूप लवकर जाते, असं आहे. तर अशा विषमावर तर विषम हा दोष आहे, हा वाताचा असतो, आणि वाताला बसती 5 बस्तीचा जर तेलाचा कोर्स दिला तर हे विषमार्थव नाहीसं होतं. नुसत्या साधं तेला, दुसरं तुम्ही सिद्ध तेल वगैरे काही वापरायची गरज नाही. 5 रोज येत याप्रमाणे 5 दिवस जायचा तर सगळ्या प्रकारचं विषमार्थव कमी होतं. पण तो बरोबर त्या डाळी खाण्यापैकी पुण्यामधले रेग्युलर करायचं. रेग्युलर म्हणजे काय? काले, काले म्हणजे वेळेवर. हितम, शरीराला सहन होईल. काही लोकांना पित्तप्रधान प्रकृती असते तर तिखट वगैरे तळलेले पदार्थ सहन होत नाही आणि तेच खावेसे वाटतात आणि खाल्ले जातात की मग परत त्रास होतो, असं येतं. हे आम्ही पाहिलं की मोठी 45 असते आणि जीभ फार वाईट असते. एवढा चांगला पदार्थ समोर आणूनच देतो, थांबतच नाही, आणि मग नंतर तो त्रास करत बसतो. पाईल्स कसे होतात हां, की किती चिखट खातात जळगावकडचे लोक हे माहिती आहे तुम्हाला? हिरव्या मिरच्यांची भाजी करतात आणि त्याच्यामध्ये ती तिखट लागावी म्हणून आणखी तिखट टाकतात, असं आहे. तर हे इतकं तिखट खाणं इतकं सोपं नाही ना, त्याचा त्रास होणार. आज तिखट खाल्लं की तिसऱ्या दिवशी रक्त पडायला लागतं परसाकडला, आग व्हायला लागते, भयानक त्रास. ती खित्रेचा होत्या दिवशी मग फार 45 आहे असा. तर सगळ्या ठिकाणी असं नाही आहे. तर आमचे मित्र
माणिक बबन पाटील म्हणून आढावातला आहे ते, त्यांचे वडील वैद्य होते, ते मोहाडीला होते. आता त्यांना काही प्रसंग आला, जळगावला एकाकडे ते गेले की बा काही काम असेल, ते कामही असेल आणि ओळखही असेल अशा पद्धतीने ते गेले. योगायोगाने तो भाऊ घरी नव्हता, ज्याला भेटायला गेले ते म्हातारी होती. म्हातारीने स्वागत बिगत केलं, बसवलं जेवायला वगैरे आणि सांगितलं की आता तुम्ही जेवा तोपर्यंत. मग त्यांच्याकडची ती आमटी इतकी तिखट, याला वाटलं की आता ही आमटी संपवून टाकून मग आपल्याला तर काही खाता येत नाही, आग होते तर दूध बीध मागून घेऊ. म्हणून ती पटापट त्याने आमटी संपवून टाकली. तर म्हातारीला वाटलं की याला जास्त आवडली म्हणून त्याने ते परत आणून वाढून ती आणून पडली. आता मात्र तो घाबरला की आता काय करावं, खावं तरी पंचाईत, न खावी तरी पंचाईत आणि मग सगळी पंचायत. आणि तोपर्यंत म्हातारी विचारत होती त्यांना की काय भाऊ तुम्ही कुठून आले, मोहाडी काय काम होतं असं होतं. त्यांना भाऊ गावाला गेले वगैरे झाले. तुम्ही घरी किती भाऊ आहेत, म्हणे बाई या आमटीतून सुटलो तर तीन नाही तर दोन असं. तर अशा पद्धतीने इतकं भयानक जहाल असतं ते. आणि मग मोठी पंचायत होते. तर हा अत्यार्थवाचा जो प्रकार असतो तो अधोग रक्तपित्ताचा असतो. अधोग रक्तपित्ताला आपल्या शास्त्रामध्ये अधोगे वमनम असं सांगितलं. म्हणजे सगळ्यालाच वमन आहे पहिल्यांदा, रसादेव स्त्रिया रक्तम रजस संज्ञम प्रवर्तते. तो वात जो असतो तो जो खाली सतत अर्थवाला बाहेर खाली खालून नेत असतो विरेचनाने, वित्त वाढतं आणि ऊर्ध्वग रक्तपित्त जात असतं, त्याच्यामुळे अत्यर्थ होतो. एक महिना 15 दिवस महिनाभर सारखं सुरू असतं, अगदी अस्वस्थ होऊन जातो माणूस, तरीसुद्धा ते लवकर थांबत नाही फार पंचायत, पण खाणं चालू असतं. खाणंवरून बंद केलं आणि डायटी आशोक वगैरे दिलं तरी कमी होतं पुष्कळ, पण ते जर वमन दिलं तर लगेच मात्र कमी होतं. ताबडतो अधोगे वमन, ऊर्ध्वगे टायलेटम, टायलेटम म्हणजे विरेचन. ऊर्ध्वग रक्तपित्त असलं तर त्याला विरेचन द्यावं असं आपल्या ऊर्ध्वग याच्यामध्ये म्हटलं आणि आम्ही पुष्कळ लोकांना विरेचन देतो, त्याच्याने उपयोग चांगला होतो. ब्लड प्रेशर हे सुद्धा ऊर्ध्वग रक्तपित्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 50 ग्रॅम तूप 5 दिवस घ्यायचं आणि मग नंतर विरेचनच द्यायचं. विरेचन म्हणजे ऊर्ध्वग विरेचन झालं की ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. एक गोळी जरी दिली समजा ब्लड प्रेशरची तरी ऍसिड रेक्स असते, त्याच्यामुळे लघवी एक वेळा व्हॉल्यूम जास्त साफ होतं, त्याच्याने व्हॉल्यूम कमी होतं, आतमधले ताण कमी होतं, तो आपण मोजतो ब्लड प्रेशर कमी झालं असं आपल्याला वाटतं. परत दुसऱ्या दिवशी तसाच ताण असतो आणि परत ब्लड प्रेशरची गोळी घ्यावी लागते. हा जो ताण कमी करण्यापेक्षा 50 ग्रॅम वासागृहाचं 5 दिवस, 6व्या दिवशी बसती, 7व्या दिवशी विरेचन दिलं की 1 वर्षभर परत गोळी किंवा दुसरं कुठली चिकित्सा त्याच्यासाठी घ्यावी लागत नाही. पथ्य ते पाळावंच लागणार. पथ म्हणजे रस्ता, पथ्य म्हणजे रस्त्याने चालणे, नियम आज पाळेल नाही उद्या चालणार नाही असं नाही होणार. अलग लक्षात, तर ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची की फार आवश्यक. तर ऊर्ध्वग रक्तपित्त असतं ब्लड प्रेशर. म्हणजे प्रत्येक ब्लड प्रेशरच्या माणसाला विरेचन शास्त्रीय पद्धतीने दिलं तर त्याचं ब्लड प्रेशर कायमचं जातं आणि त्याला एकही गोळी घ्यावी लागत नाही जन्मभर, असं लक्षात ठेवा. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की कोणी समोर आला की त्याला असं मार्गदर्शन करताय, नाही तर तो म्हणजे काय गोळी घ्या इतके मेडिकल स्टोअर कशा करतायत त्याच्यासाठीच आहे किंवा त्यांचं चाललं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ऊर्ध्वग रक्तपित्तासाठी विरेचन आणि अधोग रक्तपित्तासाठी वमन. अधोगे वमनम हे शास्त्रात आम्ही वाचलं होतं, पण होतं काय माहिती आहे का, की शास्त्र आणि व्यवहार आणि प्रत्यक्षात आपण जे करतो त्याच्यामध्ये अडचण पडते. म्हणजे दिसतं तसं नसतं असं म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं जर होतं. आणि सगळ्याच गोष्टी एका व्यक्तीच्या व्यवहारात झालेल्या असतात किंवा एवढी उदाहरणं घडलेली असतात असं होत नाही. सहसा आमचं आयुष्य किती, त्याचं काम प्रत्यक्ष किती केलेलं आहे, त्याच्यात पेशंट किती येणार आणि त्याच्या ज्या सगळ्या गोष्टीबरोबर बसवणं, तरीसुद्धा जास्तीत जास्त काम करणाऱ्या माणसाला याचा अनुभव जास्त चांगला येतो असा अनुभव आहे. त्या अधोग रक्तपित्ताचं एक उदाहरण सांगतो. आमच्या नेर म्हणून गाव आहे, तिथे संचिती येते ती बाई अजूनही. संचिती म्हणून
45 वर्षाची बाई अत्यार्थ सुरू झाला. इतकं अत्यार्थ सुरू झालं की ते सगळे घरातले घाबरले. तिचा नवराई श्रीमंत शेठजी घाबरला. आता तिथून नेरून इथे आणलं. इथे आणलं तर तो बहुतेक आमच्याकडे येत असल्यामुळे घरी मी नाही, मी नाशिकला गेलो होतो, रात्री येणार होतो, पण तरी त्याला भीती वाटली आता काय करावं. आणि एवढा त्रास असताना जर समजा कुठे राहणार मी काय करणार. शेवटी मग तिथे सीमा प्रसूतीगृह म्हणून इथे एक आहे, चांगलं प्रसूतीगृह, तिथे त्यांनी ॲडमिट करून टाकलं. त्या डॉक्टरांनी चांगला मनुष्य त्यांनी ॲडमिट करून घेतलं. आता अत्यार्थ आता त्यावेळेला काय परिस्थिती होती, अत्यार्थवाचं दुसरं काही विचार करत नसत, एकदम डायरेक्ट ऑपरेशन. तर ते ठरलं ऑपरेशन करून टाकायचं. गर्भाशय निर्धारण शस्त्रक्रिया ठरली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताची होती, 9:30, त्याच्यामुळे रात्रीतून मग त्यांनी थोडेफार गोळ्या बिळ्या दिल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ते चालू होतं. आणि सकाळी आता ते ऑपरेशन करणार हे नक्की झालं, ॲनेस्थेशियाला सांगून ठेवलं वगैरे सगळं झालं. तर रात्री मी 10 वाजता आलो नाशिकला. आलो तर त्याने फोन केला सहज की आले का नाना, तर मी आलो होतो. नगर परिषदेमध्ये पंचकर्म चिकित्सालय सुरू झालेलंच होतं, त्याच्यामुळे तो प्रश्न नव्हता. मग रात्री मी राहून घ्यायला जाणार होतो, पण मी कंटाळा केला तेवढा त्याचा फोन आला. तो म्हणे वा असं असं आमच्या मिसेसला आणलं आहे, तिला अत्यार्थ होत आहे, काही समजत नाही काय करावं असं. आम्ही घाबरून गेलेलो. मग आम्ही सीमा प्रसूतीगृहामध्ये ॲडमिट केलेलं आहे. ते उद्या सकाळी ऑपरेशन करणार आहे, गर्भाशय काढल्याशिवाय याला मार्ग नाही. आणि त्यावेळेला खरंच अत्यार्थवाल असलं की काढूनच टाकायचे गर्भाशय. हिस्टॅक्टोमी किती लोकांची झाली त्या लोकांना त्यावेळेला. आणि त्याचा परिणाम म्हणून पुष्कळ बाईंना स्त्रियांना मिशा आल्या, दाढी आली. रोज दाढी करावी लागते. त्यावेळच्या अजून काही केसेस भेटतात त्यांना रोज दाढी करावी लागते. हार्मोन चेंज झाले ना त्याच्यामुळे या कमी वयात, त्याच्यामुळे मग तो त्रास. पुढच्या वयात झाला असं तर मग एवढा त्रास झाला नसता, पण कमी वयात पुष्कळ लोकांना हिस्टेक्टमी करावी लागली. त्यांना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पुढे काय झालं की ते म्हणे आता मी काय करू. म्हटलं तुम्ही थांबा. मग मी त्या डॉक्टरांना फोन केला की बा 24 तास ही केस आमच्या ताब्यात द्या, आम्हाला जी चिकित्सा आहे ते आम्ही करू, त्याच्याने जर त्याला उपयोग झाला नाही तर ऑपरेशन करा. तो मनुष्य चांगला, त्याने सोनानीच म्हणून तर त्यांनी सांगितलं ठीक आहे घेऊन जा म्हणे. ते रात्री 10 वाजता आणलं त्या बस्ती, रात्री 10 वाजता बस्ती दिला. आणि सकाळी मस्तपैकी उसाचा रस आणून वामन दिला. आता या वामनाला उशीर लागणार ना, इथे हे विमान थोडंच काही तुम्ही स्नेहन स्वेदन अमुक धमुक असं करावं लागणार आहे. तर त्यावेळेला आमाशय दुष्ट होता म्हणून अत्यार्थ सुरू झाली. जे पित्त होतं तिथून लगेच बाहेर टाका काढायचं होतं. वमन दिलं आणि वमन दिल्याबरोबर आर्तव थांबले. संध्याकाळपर्यंत आम्ही ठेवलं. आता म्हटलं जाऊ द्या त्यांना, त्यांच्या दवाखान्यात जाऊन दाखवून आणा, कारण त्याला आपण कबूल केलं आहे की बा आम्ही पाठवतो. ते दाखवून आले आणि त्यांनी सांगितलं की आता थांबलेलं आहे, त्यामुळे आता काही आपण करू नये. जेव्हा त्रास झाला तेव्हा माझ्याकडे या, मी करून देईन. तो चांगला मनुष्य म्हणजे त्याने काही त्रास बीस दिला नाही. पण आमच्या डोक्यात आलं की हे तर फार सोपं आहे, ऊर्ध घे अधो घे वमन नाही का. आपण सूत्र वापरलं, प्रत्येक सूत्र असं आहे की जे इतकं प्रभावी आहे, वापरल्याबरोबर इतका फायदा झाला. तर मग आम्ही मग विचार केला की इतक्या हिस्टेक्टोमी होत आहेत, आपण त्यांना वाचवू. 364 हिस्टेक्टोमी आम्ही वाचवलं. प्रत्येक प्रसूतीगृहात गेलो, 10 प्रसूतीगृह, त्यांना सांगून ठेवलं की अत्यार्थ झाली किंवा आमच्याकडे पाठवा, आम्ही सगळी ट्रीटमेंट करू आणि मग तुम्ही ऑपरेशनचा निर्णय घ्या. सगळ्यांनी मान्य केलं, सगळ्यांनी मदतही केली. काही लोक काही वेळा मदत करतात, काही लोकांनी नसेल केली, पण एक थोडंसं असं दोन वर्ष कार्यक्रम चालला होता, 2.25 वर्ष. इतक्या केसेस झाल्या, इतक्या लोकांना आम्ही त्या हिस्टेक्टोमीमध्ये वाचवल्या. आणि त्या अजूनही भेटल्या तर ते दुआ देतात की बा आमचं असं गर्भाशय वाचवला तुम्ही. फार नाही कठीण होतं ना, इतकं सोपं गोष्ट थोडीच. तर तो अधोग रक्तपित्त असतो आणि अधोग रक्तपित्त अधोगे वमनम. तसा हा सुरुवातीच्या काळात अत्यार्थ हे होतं, पुष्कळ मुलींना अत्यार्थ होतं, खाण्यापिण्यामुळे होतं, ते पित्तामुळे होतं, आणि वमन दिल्यावर कमी होतं. पण त्याच्यानंतर पथ्य पाळलं जात नाही. जो परत त्रास होतो तो पथ्य नसल्यामुळे होतं. सगळं खाल्लं जातं, टेस्टेड पदार्थ, इंडायजेशन होतं, पित्त वाढतं आणि परत आणखी तो प्रॉब्लेम निर्माण होतो. किंवा हे
अत्यर्थ असताना सुद्धा वमन देता येतं आणि वमनाने पुष्कळ लोकांना लगेच बरं वाटतं, हे फार महत्त्वाचं आहे. मग नंतर डायटी आहे, अशोक आहे, पुष्कळ लोकं देता येतं. पुष्याने चूर्ण आहे, आपल्याकडे औषधाला कमी नाही, पण तो औषधाने ते भागत नाही. औषधापेक्षाही शोधन केल्यानंतर लवकर उपयोग होतो असा नेहमीचा अनुभव आहे. तर याप्रमाणे असं तुम्हाला हे सांग. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी, काही तक्रारी असतात स्त्रियांच्या, म्हणजे ह्या ज्या तक्रारी आहेत या फंक्शनल आहेत रेग्युलरली, परंतु काही तक्रारी म्हणजे काही कारणामुळे ल्युकोरिया सतत असतो. तो ल्युकोरिया पांढरं पाणी कमी होतच नाही, अनेक औषधं घ्या. तर त्याच्याकडे आपल्याला त्याच्यात सुद्धा त्याने सांगितलं आहे, पहिल्यांदा काय करा की आपले बाभूळ असतं ना, बाभूळ आम्ही ठेवत होतो, बाभळाच्या शेंगा आणायच्या, त्याच्यात काढा तयार करायचा आणि त्याचा ड्यूस द्यायचा आणि रोपण तेलाचं पिचू द्यायचं. हे फार महत्त्वाचं सूत्र आहे. त्याच्याने बहुतेक 70%पेक्षा जास्त ल्युकोरिया ताबडतोब बरा होतो रोपण तेलाचं पिचू दिल्यानंतर. पण काही लोकांचं उपयोग होत नाही, त्याचा आमाशयाशी संबंध असतो, म्हणून आमाशयात वमन दिलं की लगेच इकडे ल्युकोरिया बंद होतो आणि तसा त्रास कमी होतो. फार आता त्यांची PCOD वगैरे पुष्कळ प्रकार सुरू झाले, त्यापेक्षा अपान स्थान हे लक्षात ठेवा, कारण अनेक रोगाचं अनेक नाव देऊन ते डिस्टर्ब करणारच आपल्याला. आपल्याला हा अपान आहे आणि तो रिपेअर करायचा आहे, एवढंच लक्षात ठेवलं तरी खूप त्रास कमी होणार आहे. तर त्या दृष्टीने तिफळ गुगुळ वगैरे घेतल्यानंतर ती स्टेज लगेच कमी होते. पुढे स्टरलिटीची केस येते. स्टरलिटीच्यामध्ये कसं असतं की अनेक कारणं असतात त्याच्यात, कारणं अनेक असले तरी त्याच्यामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की दोष, स्थान, अवस्था या तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. दोष, स्थान, अवस्था, आणि ते स्थान कोणतं असतं, सर्वसाधारणपणे अपान स्थान असतं जास्तीत जास्त, आणि अपान स्थानाचीच आपल्याला चिकित्सा करायची असते, आहे की नाही. तर ही याच्यामध्ये तर पहिल्यांदा श्रोतोरोध हे महत्त्वाचं असतं. तर श्रोतोरोध कशामुळे होऊ शकतो, अनेक प्रकारचा ताप येतो, पुष्कळ दिवस ताप राहतो, ट्युबरक्युलोसिस असतो, त्याच्यानंतर काही इंटेस्टाईनल फंक्शन खराब झालेलं असतं, आतड्याचा काही त्रास झालेला असतो, त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या ठिकाणी हे तुमचं ओव्हरीज वगैरे या ते असतं ना, फेलोपियन ट्यूब्स वगैरे या बंद होतात आणि मग त्याच्यामुळे असा त्रास होणं शक्य असतं. पण ह्याचं प्रमाण फार कमी आहे. सध्या काय होतं, तेवढ्यावरच भर दिला जातो आज तरी, नाही उत्तर बस्तीवर किंवा त्याच्यावर फिलिपिन ट्यूब बंद आहे का ते पाहून त्याची चिकित्सा करा असं सर्वसाधारणपणे आहे. परंतु रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा आणि नंतर शुक्र आहे हे लक्षात घेऊन जर आपण चिकित्सा केली तर ते कठीण होते. इथे पालघर म्हणून गाव आहे, मुंबईजवळच कुठेतरी आहे, तर तिथून एक बाई कोणीतरी सांगितलं म्हणून इथे आली आणि ती 6 वर्षे झाले हे तपासते तपासते, एक हे वाय वगैरे ते सगळे तपासण्या करून संबंध ते थकले आणि मग नंतर आले. आल्यानंतर 6 वर्ष झाले, म्हणजे झालं काय हिला, तिच्याकडे पाहिलं तरी अशी बारीक, म्हटलं काय झालेलं आहे बारीक का, म्हणून तिला आम्ल पित्त आहे, सारख्या उलट्या होतात, अन्न जात नाही. आता अन्न जात नाही तर रसच बनत नाही, रसं बनत नाही तर पुढचे धातू गटही बनत नाही, ते अशी सूक्ष्म. आणि मग हे कारण लक्षात न घेता उगाचच आपली चिकित्सा करत बसायची हे बरोबर नाही, तर ते धातू घटक आपल्याला कसे वाढवता येतील ते पाहिजे. मग आता तिचा आहार वाढला पाहिजे म्हणून आम्ही प्लॅनिंग दिलं, सकाळी 5:30 चहा, त्याच्यामध्ये दूध, तूप, फलकृत असं, त्याच्यानंतर जेवायच्या अगोदर 1-1 चमचा फलकृत. फलकृत हे फार चांगलं आहे 18 औषध वनस्पतीचं, तर जेवायच्या अगोदर फलकृत. त्याच्यानंतर 6:30 नाश्ता, नाश्त्यामध्ये राजगिरा, खजूर, अंजीर वगैरे असं, 3 वाजता एक फळ, दुपारी 12 वाजता जेवण, जेवणामध्ये पोळी, फळभाज्या आणि एक स्वीट डिश कोणती तरी घ्या. आणि जेवायच्या अगोदर तूप घ्यायचंच, ते फलकृत घेणारच होती, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. आणि जेवण झाल्यानंतर 3 वाजता चहाच्या वेळेस एक फळ कोणतं, एक सफरचंद, एक केळ वगैरे, एवढं सगळं खाल्लं तर मग मी मरून जाईल. म्हणजे तू आत्ता मरून चालली आहे, तेव्हा जगशील एखादा, तू पाहा तू हे सगळं कर आणि सगळं पचेल असं आम्ही औषध देतो, तू काही काळजी करायची नाही. याप्रमाणे मी लिहून दिलं तिला सगळं.
आणि संध्याकाळीच लवकर जेवायचं, झोपताना गरम दूध घ्यायचं, त्याच्यात शतावरी कल्प टाकायचं, त्याच्यात चमचाभर तूप टाकायचं, या सगळ्या गोष्टी रोज अभ्यंग करायचं असं सगळं समजावून सांगितलं. आणि तिने बरोबर सिन्सिअरली केलं, पण ती गेली. त्याच्यानंतर 4 महिने तिचा पत्ता नाही, कुठून येणार, इतक्या लांबून येणं शक्य नाही, कोणीतरी चुकून सांगितलं असेल म्हणून ती येऊन पोहोचली. परंतु एकदा आली 4 महिन्यानंतर, तर ती 3 महिन्याची प्रेग्नंट होती आणि अशी टंपू हुगली होती. तर धातू घटक वाढल्याशिवाय, सगळे शुक्रांत धातू घटक वाढल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. पुरुषांच्या बाबतीत आपल्याला हे करता येतं काय, हा जे वटशृंग कशा आम्ही पुंसवानासाठी वापरतो, तर ते वटशृंग कशा आहे ज्याच्याने स्पर्म भयंकर वाढतात, फार मोठ्या प्रमाणात वाढतात. काढा द्यायचा फक्त अलक्ष. पहिल्यांदा आम्ही मकर धुवायचं अश्वगंधा रिष्ट वगैरे वापरत होतो, पण पुढे मग काय झालं की ते न वापरता आम्ही वटाचे वडाच्या पारंब्याचा काढा तयार करतो. आणि काढा तयार केला की मग एक अष्टमांश, म्हणजे समजा एक अष्टमांश काढा तयार झाला तर 70% शुगर टाकायचे साखर. आणि सोडियम बेंजोट तुम्हाला माहिती आहे की ते जास्त दिवस टिकण्यासाठी आपण देतो, लक्ष. तर ते 0.5 ग्रॅम पर लिटर अशा पद्धतीने आपण ते ॲडजस्ट करून देतो. ते त्याच्यात टाकून दिलं की साहेबच्या बाटल्या त्या आपण भरून देतो, ते पोसवण्यासाठी आम्ही देतच होतो, त्या आता स्पर्मसाठी वापरतो. स्पर्म काउंट भरपूर वाढतो त्याच्यात, पण शुक्रशुद्धी वृद्धी आणि शुक्री शुद्धीकर असं म्हणूनच वाघबडाने त्याच्यात वटशृंगाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. लाँग टर्म झाड असतं ते, त्याच्यामुळे सगळे धातू घटक भरपूर पुष्ट असतात आणि त्याच्याने प्रत्येकाचे धातू घटक पूर्णपणे वाढतात, कुठेही काही त्रास होत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असतो. पूर्वी आम्ही काय करायचो, मकर ध्वज त्याच्यामध्ये चवनप्राश, त्याच्यामध्ये शतावरी कल्प आल्या लक्षात असं, आणि त्याच्यामध्ये चमचाभर तूप असं द्यायचं, म्हणजे मग शुक्र वाढत होतं जास्त. आणखी एक वनस्पती आम्ही वापरून पाहिली, तुम्ही नुसतं नाव लिहून ठेवा, कदाचित वापर शुक्र स्पर्म वाढण्यासाठी तरवड, भुई तरवड म्हणून औषध आहे तिला, मराठीतूनच नाव आहे. ते एका वैद्यांकडूनच आम्हाला समजलं आणि त्याने जे दिलेलं होतं त्या पुष्कळ लोकांना उपयोगी पडत, भुई तरवड, त्याच्याने स्पर्म काउंट फार वाढतं असं, अशा पद्धतीने त्याचे भुई तरवड. एक वनस्पती जशी वटशृंग जसं सांगितलं तशी एक वनस्पती लक्षात ठेवायची. काही लोक लक्ष्मणा म्हणतात वगैरे असं पुष्कळ त्याच्यामध्ये फरक आहे, पण त्यापेक्षा हे भुई तरवड आणि अशा वटशृंगाला देणं सोपं असतं हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. स्टरिलिटीला या दोन्ही बरोबर लक्षात देऊन ते करायला लागतं आणि कन्फर्म करता येतं. काय नाही, दुसरं काही लॅबोरेटरीमध्ये जायची गरज नाही, फक्त स्वस्थता वाटते की नाही, प्रसन्न आत्मेंद्रिय मन आहे की नाही. आत्मा इंद्रिय मन हे प्रसन्न असलं पाहिजे की लगेच शुक्र वाढतं. हे तर ही जी कूडच आहे, त्याच्यासाठी प्रसन्नता गेली की कुठेतरी काय कमी झालं, तर ओझ कमी झाला, ओझ कमी झाला म्हणजे शुक्र कमी झाला म्हणजे आणखी होतो. या सगळ्या लक्षणांनी आपल्याला पुष्कळ इन्व्हेस्टिगेशनचा त्रास वाचवता येतो. या प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थिती येते, तर ही एक त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर आपण प्रत्येक वेळा स्त्रियांचा प्रश्न आहे तो, ते त्यांनी प्रत्येक वेळा योनी परीक्षण केलं पाहिजे असं माझं मत नंतर झालं. सुरुवातीला आम्ही काय करतो, जवळच्या नातेवाईक वगैरे असले तर मग नुसतं आपली नाडी बघायची, बरं होईल तू काय काळजी करू नको, हे औषध घ्या असं आम्ही परत होतो. पण ते पाहायला पाहिजे हे एका उदाहरणावरून मी सांगतो. उदाहरण असं विचित्र झालं की एक आमच्या रिलेटिव्हमधली केस होती, 2 वर्ष झाले लग्नाला आणि मूल नव्हतं, काय करायचं प्रश्न निर्माण झाला. मी आपला 2 वर्ष औषध देत राहिलो, जवळचा माणूस विश्वास म्हणून त्यांनी औषधे घेतली, चुकले नाही, चुकीचं काय झालं नाही. तर माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की म्हटली हिला आपण तपासायला पाहिजे, पण आता आपण तर तपासू शकत नाही म्हणून तिथे शहा म्हणून एक गायनोकॉलॉजिस्ट आहे तिच्याकडे पाठवलं. म्हटलं ओळखीची होती, म्हटलं हिला पाहतं बरं कसं काय ते आहे, तर हायमेन संबंध पॅकअप होता काही उपयोग. म्हणजे त्यांनी काय तिने काय केलं की ते कट करून दिलं सगळीकडून व्यवस्थित आणि थोडंसं ऑपरेशन झालं. पण ह्या गोष्टी लक्षात आल्या नसतं तर चालू राहिलं असतं की नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला
प्रत्यक्ष पाहून जास्त चांगलं निदान होऊ शकतं ही एक अशी ती केस आहे. तर त्याच्याने सुद्धा स्टर्लिटी आहे आणि आपल्याला कशाने याची माहिती नाही अशा परिस्थितीमध्ये, नाही का? तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची तपासणी वगैरे करावी लागते आणि आपल्याला बाहेरची मदतही घ्यायला हरकत नाही. मध्ये काही अडचणी असल्या तर सोनोग्राफी अमूक डमूक ही इन्स्ट्रुमेंट आहे तुम्हाला निदान होण्यासाठी, समजा तर असं होऊ शकतं. त्याच्यानंतर अशा अनेक केसेस आम्ही बस्ती मात्राबस्ती फलभृत ह्याच्याने पुष्कळ अशा केसेस बऱ्या केल्या आहेत. त्याच्यामध्ये फिलिपिन ट्यूबला उत्तर बस्ती कीर्तीने पुष्कळ वेळा दिलेले आहेत, ते अजूनही देते कोणाला तरी केस असली तर तुम्हाला दाखवेल, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा त्या पद्धतीने आपल्याला स्टर्लिटीच्या केसेस चांगल्या हँडल करता येतात आयुर्वेदिक याच्यामध्ये. आपल्याला फार ताणाताण पडत नाही किंवा फार त्याच्यासाठी हे करायची गरज नाही, धावपळ तपासणी अमुक ढमुक असं काही करायची गरज पडत नाही इतक्या सोप्या पद्धतीने. त्याच्यानंतर कालच आमचे वैद्यराज खर्डीकर ज्या औरंगाबादला मी होतो तेव्हा गेलो, तर ते त्यांच्या मिसेसने एक विशिष्ट प्रकारची नाडी गर्भिणीची बघायला, ती बृहस्पती देव त्रिगुणा म्हणून फार मोठे वैद्य होते त्यांच्याकडून शिकलेली ती आम्हाला. तर नाडी पाहताना एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची की मुलाचे आईचे बीड्स तर लागतातच म्हणजे ते ओके, तर आईचे लागतात पण त्याच्यामध्ये लहान मुलांचे म्हणजे जे बाळ आतमध्ये आहे त्याचेसुद्धा तसे लागतात हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. म्हणजे अशा पद्धतीचे नाडीसुद्धा आपल्याला म्हणजे प्रेग्नंट आहे की नाही हे तर नाडीवरून कळतं, पण त्यापेक्षाही त्याच्यात बाळाचे जे ठोके आहेत हे स्वतंत्रपणे आपल्या लक्षात येतात हे त्याने दाखवून दिलं. असं आपल्या अभ्यासामुळे होईल, असं नुसतं आपलं बघितलं आणि धरलं असं होणार नाही, पुष्कळ वेळ ते करत बसावं लागेल त्याच्याशिवाय नाही, पण हे त्यांनी माझं दाखवलं बाप कमाल्या. हे म्हणजे कालचीच गोष्ट आहे, काल आम्ही त्या बाईंकडे जाऊन आलो, त्या बाईं शिकल्या होत्या त्यांच्याकडून. तर अशी एक आपल्याला हे आहे. त्या स्टर्लिटीच्या बाबतीत आणखी पुष्कळ केसेस नेण्या कारणाने स्टर्लिटी असलेल्या आहेत, पण आमच्या शास्त्राप्रमाणे आयुर्वेद शास्त्राप्रमाणे चरकामध्ये जो एक श्लोक दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्व कर्माच्यामुळे वंध्यत्व येतं असं सांगितलेलं आहे पूर्वकर्मामुळे. तर त्याची एक केस सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसा त्याचा संबंध असतो बाहेरच्या गोष्टींचा सुद्धा. लक्षात की नुसतंच लग्न झालं, आमचे मित्र त्यांचे मिसेस 16 वर्ष लग्न झालं, 16 वर्ष झाली तरी तिला बाळ नाही मूल नाही, त्याच्यामुळे नेहमी चिंतेमध्ये असायचे. आणि ते म्हणजे अशा समाजातून होते की ते कुठे कार्यक्रमाला गेले की गेले तर ते मग जरा मानहानी व्हायची, जरा संकोच वाटायचा वगैरे, अशा दृष्टीने ती हैराण झाली होती बाई काय करावं मोठा प्रश्न होता. म्हणजे नाईलाज झाला, इथे सगळ्यांकडून तपासून घेतलं होतं धुळ्याला, तर त्यांनी सांगितलं होतं की तिला गर्भाशयच नाही. आता गर्भाशय नाही म्हटल्यानंतर काय करायचं, म्हणजे मग होणार नाही हे नक्की झालं झालं की इथल्या लोकांनी सांगितलं, पण कोणीतरी त्याला लंडनचं पत्ता दिला हॅरेस रास म्हणून कोणीतरी फार गायनोकॉलॉजिस्ट लंडनला स्पेशल आहे असं म्हणून तो बिचारा तिथे गेला लंडनला, त्याने तब्येत दाखवली, त्याने सुद्धा सांगितला तिला बाईंना गर्भाशयच नाही आणि गर्भाशय नसल्यामुळे शक्यच नाही मूल होणं असं त्यांनी सांगून टाकलं. मग ते निराश झालेले लोक आले आणि मग नेहमीसारख्या रुटीनमध्ये लावून गेले, पण माझ्या डोक्यात होतं जवळचा मित्र याला असं कसं काय 16 वर्ष झाले त्यांनी गर्भाशयाने असं कसं म्हणतात. प्रत्येक व्यक्ती रस रक्त मांसमेद असतील म्हणजे आहे तर ते अवयव त्या परमेश्वराने दिलेलेच असतात, असं चूक होत नाही, परमेश्वर चूक करत नाही, माणूस चूक करतो तेव्हा कुठेतरी गडबड झालेली आहे असं एक माझ्या डोक्यात सतत असायचं. पण आता काय करणार, आपण काही त्याला फार हे करू शकत नाही. पण एक बुटकाग्रस्त ज्योतिषी आमच्याकडे येत असे मधूमधून, शिवाजी रामचंद्र जोशी म्हणून गाणगापूरचा, यायचा बसायचा गप्पा मारायचा मग आम्ही जेवायचो असं नेहमी चालायचं 2-4 वेळा. आता जरा चेष्टेचं नातं झालं म्हणजे चेष्टा करायला लागलो, मी त्याला म्हटलं काय तुम्ही सगळे ग्रह तुमच्या ताब्यात आणि तुम्हाला वन वन फिरावं लागतं पैशासाठी, म्हटलं काही खरं आहे का, सगळे ग्रह पकडून ठेवायचे आणि त्यांना सांगायचं हे कर असं करायला का नाही काय हरकत आहे नाही म्हणे, हे ज्याच्या नशिबात फिरणं असेल तर ते चुकतच नाही ते फिरावंच लागतं
असं त्यांनी सांगितलं आणि इतकं परफेक्ट सायन्स आहे म्हणे की तुम्हाला अनेक प्रकारची उदाहरणं सांगू शकतो. म्हणजे तू आता सांगू नको उदाहरणं विधान, पण आमची एक केस सोडवत असेल तर बघू. म्हणून मग ही केस आम्ही त्यांना सांगितली की बा 16 वर्ष झाली मुलाने काय करायचं. तर मग त्यांनी सांगितलं की मला 2 कुंडल्या दे त्यांच्या. आता मी गेलो तर ती बाई कुंडली द्यायला तयार होती, पण बुवा नाही म्हणे, मला आता काहीच करायचं नाही त्याच्यामुळे मी काही कुंडली वगैरे देत नाही. पण त्या बाईने दिली, मग ते आम्ही त्याला दाखवलं. दाखवल्यानंतर त्याने 10 मे 1982 मुलगा होईल, अगदी तारीख काढून दिली. आणि त्याच्यानंतर 10 नोव्हेंबर 1984 मुलगी होईल असं एक कम्प्लीट तारीख काढून दिली. शाहू म्हणलं एक तुझं काढून दिलं, पण हे कधी व्हायचं आणि कसं व्हायचं फार कठीण आहे, आणि का झालं नाही याचं कारण. तर त्यांनी लगेच गणित मांडलं त्या ज्योतिषाप्रमाणे. या बाईने खूप झाडं तोडली आहेत, अनावश्यक काही कारण नसताना तुळशी आहे उपटून टाक, काही झाडं तोडून टाक, याच्या कुठेतरी बंगल्या बिंगल्या मिळेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील माणसांकडून तोडून टाकली, ते जीव झाडं सुद्धा जीव असतात, त्यांच्या शापामुळे हा त्रास झालेला आहे. म्हणजे मग आता काय करायचं त्याला, तर म्हणजे तीच त्या झाडांचा क्षमा मागण्यासाठी त्यांना वाढवायचा. तर ते एवढ्या सगळ्या झाडांना कसं वाढवणार, एक कुंडी घ्या त्याच्यामध्ये 5 झाडं लावा, तुळशी कडुनिंब उंबर वड वगैरे असे पिंपळ असे लावा, आणि ते एका वेळा वाढले पाहिजे. इथे जेव्हा एका वेळा वाढतील तेव्हा एकदा कन्सेप्शन. अरे पण जे गर्भाशय नाही ना, ते गर्भाशय वगैरे नाही आहे म्हणे, आधुनिक शास्त्र इतकं कमजोर आहे म्हणे की त्याला शास्त्र कोणी म्हणावं हाच खरा प्रश्न आहे. सगळ्यांना आपलं हे होतं याच्यामध्ये असं कसं काय गर्भाशय नाही, सगळे धातू घटक जर वाढतात तर गर्भाशय असलाच पाहिजे असं त्याने जोरात ठणकावून सांगितलं. मग ठीक आहे म्हटलं बघ, मग मीच आता पावसाळ्याचे दिवस होते कुंडी आणली, सगळे 5 झाडं लावले, मित्र जवळचा तो तयार नाही मदतीला, मग मीच मदत करतो. मग तिच्याने दरवेळा ती पाणी घालायची, पूजा करायची, फेऱ्या मारायची, सारखं सुरू ठेवलं. आता ती कोणाला न दिसता करायचं परत मागच्या बाजूला अशा पद्धतीने सगळं ते चाललं. 3 महिने झाले तर तिला खात्री वाटायला लागली की आता आपल्याला कन्सेप्शन झालेलं आहे, पण आता बोलायचं कोणाला. म्हटलं तू थांब जरा काही दिवस, म्हणून 5-6 महिन्यानंतर तर आपलं वर येतच, म्हणजे आपलं हा पाल्पेबल होतं, त्याप्रमाणे पाहिलं तर पाल्पेबल होतं. पण म्हटलं आता मग तुमच्या गायनोकॉलॉजिस्टला जाऊन दाखव. त्याने दाखवलं आणि मग हे कसं शक्य झालं आणि हा गर्भाशय आला कुठून, वरून टपकला अशी परिस्थिती झाली. आलं लक्षात मग नंतर बरोबर 10 मेला मुलगा झाला आणि 10 नोव्हेंबरला मुलगी झाली. तो मुलगा आता डेंटिस्ट आहे आणि ती मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर झाली. आत्ताच एक नोकरी लागली, लग्नही झालं तिचं, सगळं व्यवस्थित झालं. तर हे स्टर्लिंगच्या केसेसमध्ये आपले अनेक अपचार झालेले असतात आपल्या हातून, त्या अपचारामुळे आपल्याकडून जो गुन्हा होतो त्याला ही शिक्षा असते. ही जी वंध्यत्व जी असते, वंध्यत्व ही शिक्षा आहे हे लक्षात ठेवायचं. आणि कुठेतरी चुकलं आहे हे, आणि ज्योतिषशास्त्र काही अंधश्रद्धा आहे वगैरे असा चावटपणा करत बसायचा नाही. जायचं, ते शास्त्र आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा, आणि त्याने उपयोग करून घेतला म्हणून त्यांना फायदा झाला ना. उपयोग काही केला नसता तर कोणून फायदा झाला असता, ही साधी गोष्ट आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे सगळं दाखवतं की मागच्या जन्मात आपण काय त्रास घेतलेला आहे, काय झालं, आपल्याकडून गुन्हे कोणते झाले, त्याच्यासाठी काय करावं त्याचा उपाय सांगितला, आणि त्या उपायाप्रमाणे केल्यावर त्याचा उपाय उपयोग झाला. अशा पद्धतीने अशा आणखी अनेक केसेसही आहेत. त्याच्याबरोबर स्टर्लिटीच्या बाबतीत फार कॉशियसली ट्रीटमेंट जरा ही करावी लागते आपल्याला, पण तू लक्ष जर दिलं तर हा काही फार मोठा प्रॉब्लेम आहे असं नाही आहे असं आमचं मत आहे. याप्रमाणे बघूया उद्या, मग प्रसूती सुखप्रसूती करता आपण विचार करू ना. काही आणखी स्त्रीरोग तुमच्या लक्षात असले तर त्याची काही आम्ही चिकित्सा केलेली आहे त्याची चर्चा करू, आणि वर प्रसूती सुखप्रसूती कशी होईल आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाने काय सांगितलं आहे त्याचा विचार करू. विश यू बेस्ट लक.